हा मी रबडीसाठी गॅस ऑन केलेला आहे. आपण बारीक गॅसवर हे दूध आटवून घेऊया रबडीसाठी. आणि हे 1 लिटर दूध आहे, त्याचे आपण रसगुल्ले करण्यासाठी पनीर करूया, फाडूया त्याला. आपण हे पनीर करण्यासाठी पहिले तापून घेऊया. हे आपण आता उकळून घेऊया. उकळल्यानंतर आपण त्याच्यात लिंब टाकून फाडून घेऊया. उकळलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये लिंब पिळूया. एक लिंब घेतलंय मी सध्या, जर लागला तर आपण आणखीन टाकू. आता आपण हे गाळून घेऊ सगळे. एक बघा, एका साईडला पाणी, एका साईडला हे झालेलं आहे, व्यवस्थित फाटलं आपलं दूध. आता आपण हे गाळून घेऊया. गॅस बंद करते मी. हे बघा, मी एक असे चाळण घेतलेले आहे आणि खाली पातेलं घेतलेलं आहे. एक आपण असं एक रुमाल टाकूया स्वच्छ, आणि हे पनीर आपण असं गाळून घेऊ. त्याच्यावर आपण थंड पाणी टाकूया, म्हणजे जो लिंबाचा जो खट्टापाना असतो तो निघून जातो. हे असं बांधून त्याचं पाणी सगळं आपण काढून घेऊया. पाणी सगळे गाळून घ्यायचं. जितकं तुम्ही पाणी गाळाल तेवढं तुमचे रसगुल्ले चांगले येतील. थेंब पण ठेवायचा नाही पाण्याचा. हे बघा, मी असं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण हे एका परातीत घेऊ आणि हे असं मळायचं, खूप खूप छान छान मळायचं, असं म्हणजे दाबून दाबून. जितकं तुम्ही मळाल तेवढे तुमचे रसगुल्ले चांगले येतील. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मळल्यानंतर आपण थोडं त्याच्यात एकदम थोडंसं एक अर्धा चमचा मैदा घ्यायचा थोडासा. घट्टपणा येण्यासाठी थोडं. हे बघा, मी पाक करण्यासाठी अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ही साखर घेतलेली आहे 1-2 वाटे आहे आणि थोडी 1-2 वेलची टाकली आहे स्वादासाठी. आता हे आपण ह्याचा घट्ट पाक करून घेऊ. घट्ट नाही करायचा, थोडासा असा हे करायचा, थोडा घट्ट असा. हे बघा, मी हे मळलेलं आहे छेना. आता आपण ह्याचं रसगुल्ले करूया. एवढं पोषण घ्या. हे अंगुरी रसमलाई नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळं तिला असे छोटे छोटे थोडे बॉल्स करायचे, मोठे नाही करायचे जास्त. असे सर्व मी करून घेते. हे माझे रसगुल्ले झालेले आहेत. आता आपण त्याच्या पाकामध्ये टाकूया. पाकामध्ये असे एक एक टाकायचे आणि 1-5-6 मिनटं मस्त त्याला उकळायचे, शिजवायचे. हे बघा, अजून आपल्याला घट्ट करायचं आहे. आता एवढं घट्ट झालेलं आहे. आता आपण ह्या स्टेजला आपण थोडी 1/2 कप साखर टाकू आणि थोडं केशर टाकू, म्हणजे त्याला कलर येईल. असं उकळून घेऊ. आता त्याला अजून आटवायचं आहे आपल्याला. हे माझे रसगुल्ले बघा किती छान झालेले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत. डबलने फुगलेले आहेत ते. आता आपण ह्यांना उतरून घेऊ आणि रसमलाई इकडं ठेवते मी. रबडी आपली ही बघा, रबडी पण बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे, पण त्याला अजून आपण 1-5 मिनटं ठेवून थोडे अजून तिला घट्ट करूया. हे बघा, आपले घट्ट थोडी झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण थोडी वेलची पावडर टाकूया. आता ही वेलची पूड झाल्यानंतर आपण हे रसगुल्ले टाकूया त्याच्यामध्ये एक एक असे. हे बघा,
असे आपण टाकून देऊ। रसगुल्ला टाकल्यानंतर आपण त्याला एक दोन मिनटं उकळवायचं परत। आता एक दोन मिनटं त्याला आपण उकळायचं चांगलं। हे आपले बघा रसमलाई कशी झालेली आहे, किती छान झालेली आहे। आता बंद करू आपण आणि मी तुम्हाला काढून सर्व करून दाखवते। ही झालेली आहे आपली रसमलाई। तुम्हाला जर माझी रसमलाईची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी पण वाजवायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।